प्रवचन क्रमांक एक्क्याऐंशी दशक आठ समास दोन सूक्ष्म आशंका ईश्वर कुणी विशेष वस्तू अथवा व्यक्ती नव्हे तो निर्विशेष अस्तित्व आहे त्याचे लक्षण करता येत नाही वर्णन करता येते लक्षण करता न येणे हेच त्याचे लक्षण होय अशा त्या ईश्वराने विश्व निर्माण केले असे संत सांगतात ईश्वराने अथवा ब्रह्माने हे जग निर्माण केले असे म्हंटले तर त्यात पुढील अडचणी येतात एक ब्रह्माने जग निर्माण केले याचा अर्थ ब्रह्म कारण आणि जग हे त्याचे कार्य आहे पण अविनाशी व अपरिणामी ब्रह्म विनाशी आणि परिणामी जग कसे निर्माण करील दोन ब्रह्म अद्वय असल्याने ब्रह्माहून अन्य वस्तूच नाही कार्यकारणामध्ये कारण कार्याहून भिन्न असते उदाहरणार्थ मूर्ती घडवणारा मूर्तिकार मूर्तीहून वेगळा असतो जगाचे कारण म्हणून ब्रह्म जगाहून भिन्न असले पाहिजे तसे असेल तर ब्रह्माचे अद्वय पण टिकत नाही तीन कार्यकारण संबंध हा काल संबंध आहे म्हणजे कारण आधी येते आणि नंतर कार्य घडते कालाचा अंमल दृश्य जगावर चालतो ब्रह्म जगाचे कारण आहे म्हटले तर ब्रह्म कालाधीन होईल त्याचे ब्रह्मपणच चार असे म्हणतात कि ब्रह्माने संकल्प केला मी एक आहे अनेक व्हावे संकल्प करणे इच्छेचा परिणाम असतो इच्छा होणे हा अपूर्ण मानवाचा धर्म आहे ब्रह्म तर पूर्ण आणि निर्गुण निराकार आहे त्याला इच्छा झाली असे म्हणणे म्हणजे त्याच्यावर मानव धर्म लादणे होय हे योग्य नाही पाच ब्रह्म सर्व आहे असे म्हणतात कर्तेपणा आला की कर्म आले आणि कर्माबरोबर त्याचा हेतू व त्याचे फल दोन्ही येतात परब्रह्माने जग निर्माण केले निर्मितीचे कर्म करण्याचा काही हेतू असला पाहिजे तसेच त्याचे काही फल देखील असले पाहिजे विश्वनिर्मितीचा हेतू आणि फल यांचा पत्ता लागत नाही सहा ब्रह्म करून अकर्ता आहे असे म्हणतात माया सर्व करते ब्रह्म केवळ साक्षी आहे ब्रह्माच्या अनंत शक्ती आहेत त्यांच्या पैकी ही मायाच का प्रकट झाली तिची करामत प्रचंड आहे मग तिने हेच जग का निर्माण केले या जगाहून एखादे अधिक चांगले जग तिने का निर्माण केले नाही या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत सात माया जगाचा सर्व कारभार करते पण ती स्वतंत्र नाही ब्रह्माच्या अधीन आहे कारण तिच्या तावडीतून सुटण्यासाठी ईश्वराची भक्ती करावी असे संत सांगतात बरे माया झालीच नाही असे म्हणावे तर जगाचा प्रत्यक्ष अनुभव येतो विकारांच्या रूपाने तिचा अंमल जीवांवर चालतो हे उघड दिसते तात्पर्य मायेच्या सत्तेखाली ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होणार नाही श्रीराम